दैनिक सांचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ लेखक सीताराम कुलकर्णी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दैनिक सांज आणि अक्कलकोट स्वामी दर्शन या त्रैमासिकाचे संस्थापक संपादक सीताराम कुलकर्णी यांची शुक्रवारी सकाळी प्राणज्योत मालवली. ते 79 वर्षांचे होते. दुपारी बाळे स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात सीताराम कुलकर्णी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात नंदकुमार, सतीश आणि अविनाश हे 3 पुत्र, कन्या अंजली तसंच सुना नातवंड असा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी सीताराम कुलकर्णी यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखलही करण्यात आलं, परंतु त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. निधनाचं वृत्त समजताच पत्रकारिता क्षेत्रातील विविध स्तरातील मान्यवरांनी चौपाड येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी धाव घेतली आणि कुलकर्णी कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि तीव्र शोक प्रकट केला. दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं. आदर्श पत्रकारितेचं मूर्तिमंत उदाहरण आणि पत्रकार क्षेत्रासाठी एक दीपस्तंभ, सर्वांचा आधारवड हरपला अशा शब्दात त्यांनी आदरांजली अर्पण केली. सीताराम कुलकर्णी हे मितभाषी, मनमिळाऊ स्वभावाचे, धार्मिक वृत्तीचे होते. पत्रकारिता करताना वस्तुस्थिती आणि वस्तुनिष्ठता त्यांनी जोपासली. सामाजिक बांधिलकी जपणारं व्यक्तिमत्व शुक्रवारी हरपलं. सर्वांना दुःख सागरात लोटून ज्येष्ठ पत्रकार सीताराम कुलकर्णी हे अनंताच्या मार्गावर निघून गेले. BR न्यूज चॅनलतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सीताराम कुलकर्णी यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. तोष्णीवाल नेत्रपिढीनं पुढील आवश्यक ती कारवाई केली. सीताराम कुलकर्णी यांची ध्येयधारणा अमर राहीलच, त्याचप्रमाणे नेत्रदानामुळं डोळ्यांच्या रूपात त्यांचं अस्तित्वसुद्धा कायम राहणार आहे.